आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या, नाहीतर हा ट्रेलर आहे, पिक्चर सुरू होईल. आंदोलकांनी पंचगंगा नदीत केलं जल आंदोलन. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तब्बल 58 लाखांचे मुख्य मोर्चे काढले, तरीही शासनाला जाग येत नाही म्हणून मराठा समाजाने आता मराठा क्रांती ठोक मोर्चाचं हत्यार उपासले. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या माध्यमातून शासनाच्या निषेधार्थ कुरुंदवाड येथील पुलानजीक असलेल्या पंचगंगा नदीपात्रात सुमारे 20 आंदोलकांनी जल आंदोलन केलं. यावेळी शासनाने आरक्षण न दिल्यास येत्या 15 ऑगस्ट रोजी शासकीय व्यक्तीस झेंडावंदन करू देणार नसल्याचा इशारा आंदोलकांतर्फे देण्यात आलाय. आज या मराठा समाजाचे आरक्षण पाहिजे, महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे, त्या संदर्भात आम्ही आज जल समाज म्हणून आज आंदोलन करत आहोत. आज आम्हाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही असला कार्यक्रम करत राहणार नाही. इथून पुढे तीव्र असं आंदोलन चांगलं आम्हाला जे योग्य वाटते त्या पद्धतीने करत राहणार आणि करत राहणार. जोपर्यंत आमचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहणार. आरक्षण पाहिजे ह्या विषयी आज गंभीर बनलेला आहे आणि त्यासाठी मराठा सकल सकल भैरवडी यांच्यामार्फत जे आज आम्ही जल आंदोलन जे केलेलं आहे त्यासाठी ते शासनाला जाग येण्यासाठी केलेलं आहे. असंच आम्ही वरच्यावर कुठलं ना कुठलं आंदोलन करत राहणारच आहे आणि शासनाला ज्या जाग येऊपर्यंत जोपर्यंत आम्हाला आंदोलन मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे शासनाला दाखवण्यासाठी आम्ही कुठले ना कुठले आंदोलन करत राहणार आहे. जय भवानी जय शिवाजी. टन मोर्चे झाले त्या शासनानं आम्हाला कुठल्याही पद्धतीचं हे केलेलं नाही आहे, सहकार्य झालेलं नाही आहे. त्यांच्या विरोधात आम्ही काल 9 ऑगस्टला जो बंद पुकारला होता तसाच आम्ही आज हे जलचं आंदोलन केलेलं आहे. तरी आम्हाला जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचे असे आंदोलन होतच राहणार आणि जोपर्यंत शासनाला जाग येत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असे करत राहणार. आणि जर काही याच्यातनं काहीतरी वेगळं जर घडत असेल तर याला सर्वस्वी जबाबदार शासन असेल. जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या 15 दिवसापासून कुरुंदवाड शहरात आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. गुरुवार 9 ऑगस्ट रोजी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवार दिनांक 10 रोजी कुरुंदवाड भैरवडी पुलानजीक असलेल्या पंचगंगा नदी पात्रात जल आंदोलन करण्यात येणार होतं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भैरवडी येथील मराठी शाळेसमोरील नदी पात्राजवळ सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी 10:30 सुमारास ग्रामदैवत भैरोबाचे दर्शन घेऊन तब्बल 2 तासाहून अधिक काळ नदी पात्रात उतरून छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत जन आंदोलन केलं. या जल आंदोलनात राजीव बेले, सचिन मोहिते, महेश दळवी, जिन्नाप्पा पोवार, अवधूत बिरंजे, जयवंत मोहिते, अवधूत भोसले, चंद्रकांत पोवार, ऋषी बिरंजे, अक्षय रोडे, ओंकार पवार, गिरीश भोसले, गुरु खटावे, रवी मुळशिंकर, आदित्य बेले, अवधूत बाळू भोसले, ओंकार बेले आदींसह सहभागी झाले होते.